नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रो, एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेले असून कार्तिक वद्य पक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती असे मानले जाते। यामुळे कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते। कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी आणि व्रतकथा काय तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। मित्रो, उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते। या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते। अश्वमेध यज्ञ, कठोर तप, तीर्थस्नान व दान या सर्वापासून मिळणाऱ्या फळाहून अधिक पुण्य या व्रताने मिळते अशी मान्यता आहे। एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूंमुळे झाला होता। एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती। यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले। या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते। मित्रो, श्रीकृष्णाने युधिष्ठिराला उत्पत्ती एकादशीची कथा सांगितली होती। पौराणिक कथेनुसार सतयुगात मूर नामक राक्षस होता। त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होता। त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले। सर्व देव भयभीत होऊन श्री विष्णूंकडे आले। श्री विष्णूंचरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली। तेव्हा विष्णू स्वतः त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले। हे युद्ध अनेक वर्ष चालले। युद्ध करून श्री विष्णू थकले आणि बद्रिकाश्रम नामक गुहेत जाऊन आराम करू लागले। राक्षस विष्णूंच्या मागे गुहेत गेला। श्री विष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा मानस होता। तेवढ्यात एक देवी प्रगटली आणि तिने राक्षसाचा वध केला। राक्षसाचा वध केल्यामुळे श्री विष्णू देवीवर प्रसन्न झाले। एकादशी तिथीला आपण प्रकट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखल्या जाल। या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल। एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल असे वरदान श्री विष्णूने दिले आणि तेव्हापासून एकादशी व्रत चरणास प्रारंभ झाला अशी मान्यता आहे। मित्रो, उत्पत्ती एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनांचा संकल्प करावा। श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी। श्री विष्णूंचे आवाहन करावे। यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवा। मुख्य अभिषेक करावा। अभिषेक झाल्यावर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकाल फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावी। धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी। यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे। शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठणही करावे। तसेच यथाशक्ती दान अवश्य करावे। मित्रो, उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये असे म्हटले जाते। तसेच व्रत देणी केवळ फलाहार घ्यावा। ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा। शक्यतो कांदा लसूण युक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे। एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादी कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतीचा संकल्प करून तो पूर्ण करावा। यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी। व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावे। व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये। पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये। तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकाबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी। तर मित्रो, ही होती उत्पत्ती एकादशी म्हणजे काय याविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच। लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय श्री कृष्ण।